आता मित्रांनो तुम्हीच बोला, एवढं जर चांगलं घरामध्ये जेवण बनतंय तर कोणाला उत्सुकता नाही लागणार. माझी उत्सुकता तर शिगेला पोचली आहे कधीपासून. मी वाटच बघतोय कधी माझ्या पुढे ताट येत आहे. मम्मीने आज काहीतरी आणलंय मम्मीच्या बॅगेतून. काय आणलंय आज? काय काय आणलेलंय? ओळखा गेसेस आपल्या जेवणामध्ये आहे आजच्या. मुगाची डाळ, हिरव्या वाटाणे आणि बटाट्याची गरम मसाल्याची भाजी, प्लस पुऱ्या, भात आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय सांगू? नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत. मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत. तर आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपली थोडीफार कामं आवरून घेतली, नाश्ता पण करून झाला आहे आणि आता पहिले आपण जाऊया मार्केटमध्ये. आपल्याला मार्केटमधून फुलं, हार वगैरे सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत, ते घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक स्पेशल व्हेज थाळी बनवणार आहे. तर ती पण तुम्ही पाहायला विसरू नका. बघूया आपण काय काय आज बनवणार आहोत मस्तपैकी. पहिले आपण जाऊया मार्केटमध्ये आणि नंतर मग आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. बाहेर वातावरण एकदम सुका सुका, एकदम म्हणजे पाऊस नाही आहे आणि ढग पण एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत. काय बोलते ताई, बरोबर ना? बोलते अच्छा, हे इथे काम चालू आहे. म्हणतो घराच्या विंडोतून आवाज कुठून येतोय, आवाज कुठून येतोय हे तर माहितीच होतं. आमच्याच एरियातून आवाज येतोय पण नक्की कुठून येतोय, कारण कान आहेत ना पूर्ण बधीर होऊन जातात दिवसभर या आवाजाने. तर आता कळलं की हे काम इकडे चालू आहे म्हणून. आमच्या शेजारीच चालू आहे हे काम, इथे चालू आहे. ते बघा, आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे काहीतरी, तर इकडे काम चालू आहे. गॅस बिल आलंय का बघते आपलं, कधी कधी येत पण नाही. ऍक्च्युली ना लाईट बिल आणि गॅस बिल ना आता नाही येत, ऑनलाईन येत ना भाऊ, खूप महिने झाले. मग आता यावेळेला काय झालं ना प्रॉब्लेम, लाईट बिल खूप जास्त दाखवतो, त्याच्यामुळे मला ते काय चुकीचं वाटतंय. म्हणून मी जाणार आहे उद्या ऑफिसमध्ये जाऊन बघते. त्यांना मार्केटमधून जाऊन आलो आणि आता आम्ही कामं डिवाइड करून घेतले की भाऊला काय कामं करायची, मला काय कामं करायची. आपल्या जेवणामध्ये आहे आजच्या मुगाची डाळ, हिरव्या वाटाणे आणि बटाट्याची गरम मसाल्याची भाजी, प्लस पुऱ्या, भात आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय सांगू? स्पेशल गोष्ट म्हणजे स्पेशल डिश, स्वीट डिश म्हणजे तांदळाची खीर बनवणार आहे आज मस्तपैकी. खूप दिवसांनी ऍक्च्युली भाऊ बनते, खूप दिवसांनी. भाऊची फेवरेट आहे आणि मम्मीची सुद्धा फेवरेट आहे, तर ती आज बनवणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आता मला एकटीला बनवायच्या आहेत. मम्मी नाही आहे, मम्मी ऑफिसमध्ये आहे. तर मी पटापट इकडे तयारी करायला घेतली आहे. इकडे डाळ झाली माझी शिजवून कुकरमध्ये आणि इकडे ना मी पीठ पण मळून घेतलं आहे. पुऱ्यांसाठीचं पीठ इथे मळून घेतलं आहे मी. तर मी हिरवे वाटाणे ते तिकडे भिजत ठेवले, हे तर एक तासाभरात होतील. ते मग आपण कुकरला लावून त्याची भाजी करून घेऊया. आणि आता मला ना रांगोळी काढायची, ती मी करून घेते. भाऊची पूजा अजून बाकी आहे, तो पूजा करून घेईल. आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे ही आहे टाकळ्याची भाजी. मम्मीसाठी फक्त एक छोटीशी जोडी आणली गावडी, मम्मी बोलली की कर म्हणून. तर ही पण आज आपण करणार आहोत खूप दिवसांनी. आणि ह्या सीझन मध्येच असतात ना भाज्या, गावटी भाज्या, ही टाकळ्याची भाजी. तर ही करणार आहे. आणि आता इकडे बघा फुलं, हार वगैरे सगळे तयार सुरू आहे. भाऊ करून घेणार देवपूजा, बरोबर ना? जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावे ना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावे ना. हे तू हे काम तूच करू शकते. मित्रांनो ताईने बघा किती मस्त असा श्री काढलेला आहे. रांगोळी पण मस्त काढलेली आहे आणि पूजा पण करून झालेली आहे. देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावे ना. किचन मध्ये पण करते वाटतंय. आताच नवीन नवीन ग्रह प्रवेश केलाय ना ताई? एकदम आज मला एकदम
काय भारी वाटतंय मित्रांनो, एक नंबर. या सगळ्या कामांमध्ये म्हणजे पूजा वगैरे करण्यामध्ये ताई पटाई ते तुम्हाला माहिती आहे. आता ना डाळ शिजून झाले, डाळीला फोडणी देते पटकन, आणि इकडे ना हिरवे वाटाणे पण आपले शिजून झालेले आहेत, त्याची पण भाजी करायला आपण रेडी. मी सगळ्यांना काय करते, डाळीला फोडणी घालताना सगळं मी एकत्र मिक्स करते आणि मग गॅस एकदम नॉर्मल ठेवते, म्हणजे छान फोडणी लागते आणि मीठ पण आहे ना फोडणीमध्येच घालायचं. तडका आता देऊया. आज कमी आलं का गॅसचा फ्लेम लो होता ना. अच्छा, मस्त डाळ झाली मित्रांनो, बघा सुगंध तर एकच नंबर. आता डाळ होईल, नंतर मग भाजी काढून घेते आणि मग आपण भात पण शेवटी ठेवूया आणि पुऱ्या पण शेवटी करायच्या ठेवूया, म्हणजे कसं गरम गरम मम्मी आल्यावर पण गरम गरम जेवण बरं पडेल ना. आणि टाकळ्याची भाजी पण काढून घेऊ, साफ करायची ती पण होईल. थोडीशी हेल्प कर जरा मला, जी आपली तयार होते इकडे वाटाण्याची. मसाले त्यांना छान फ्राय करून घेतलेत, वाटाणे मिक्स करून घेतलेत. आता हे आपण मिक्स करूया पुन्हा एकदा. आणि काय उकळलेलं पाणी ना जे वाटाण्याचं त्याच्यात ॲड करते. अशा आपण गरम मसाल्यातली भाजी वाटाण्याची, बटाटे पण ऍड केले. वाटाणा बटाटा असते ना पूजेला वगैरे बसते भाऊ, गावी बऱ्याचदा बघायला मिळतं की आपल्या कोकणामध्ये म्हणजे खूपदा बघायला भेटते ही भाजी. हीच भाजी असते वाटाणा बटाट्याची, म्हणजे साठी एक हे आहे, फेमसच आहे ती भाजी आपल्या कोकणामध्ये. पूर्वीपासून हेच आपल्याकडे असतं, म्हणजे कधी काय पूजा वगैरे असली काही असलं ना, तर गणपतीमध्ये पण वाटाणा बटाट्याचीच भाजी असते. आता हे ताईने इथे घेतले, सेम मेथीची भाजी वाटते. आता ह्याची फक्त पानं पण घेते, कारण जी देठ आहेत ना कडक असतात ना, त्याच्यामुळे फक्त याची पानं घ्यायची. अच्छा, ही टाकळ्याची भाजी आहे. आता ना 2 मिनिटं झाकण मारून शिजून देते. वरती बघा छान तर्री पण दिसते मध्ये मध्ये. 5 मिनिटात होऊन जाईल भाजी. आता आपली ना वाटाण्याची भाजी झाली इकडे छानपैकी एकदम. आणि आता आपण टाकण्याची भाजी बनवली, म्हणजे साफ करून घेते. 2 मिनिटात मम्मीला यायला एकदम किती थोडाच वेळ बाकी आहे ना. अजून खीर बाकी आहे, पुऱ्या बाकी आहे आणि भात बाकी आहे, पण होऊन जाईल 2 मिनिटात. भाजीचा कसला कमाल सुगंध येतोय मित्रांनो, मला कंट्रोल होत नाहीये. आज बाहेरचं वातावरण पूर्ण शांत आहे आणि पाऊस पण नाहीये. आज पडेल थोड्या वेळाने, पण आता तरी नाहीये. गेले 2-2.5 तास तर पाऊसच नाहीये. आपण खाली पण गेलो होतो ना तेव्हा पण पडेल. आता आहे ना आपण एक साईडला भात ठेवलाय मी, आणि ना एक साईडला खीर करायची आहे ना, त्याचं पण भात शिजून झालाय छानपैकी. त्यामुळे थोडस पाणी ऍड करून थोडस स्मॅश केलं त्याला. हा कोणता भात आहे? हा आपला घरातलाच रोजचा. ऍक्च्युली ना ह्याच्यासाठी खिरीसाठी गावठी तांदूळ पण छान असतात, पण या वर्षी नाहीयेत आपल्याकडे, जाऊन आणायचे. आता मी गूळ पण कट करून घेते एक साईडला, म्हणजे आपल्याला खिरीमध्ये गुळाचा आपण वापर करणार आहोत, साखरेचा नाही. तर त्याच्यामुळे ना ओरिजिनल नॅचरल येल्लो कलर येईल, म्हणजे आपल्याला हळद वगैरे किंवा केशर वगैरे ऍड करायची गरज आहे. त्याच्यामुळे मी गूळ टाकते साखरने. आणि ड्रायफ्रुट्स पण एक साईडला कट करून ठेवले, पिस्ता काजू बदाम आणि वेलची. मस्त छान खीर, मस्त भाऊची फेवरेट. भाऊ कधीपासून आहे ना भूक लागली भाऊला, अरे ताई कधी सगळं जेवण रेडी आहे, फक्त आता पुऱ्या बाकी आहे. आता मित्रांनो तुम्हीच बोला, एवढं जर चांगलं घरामध्ये जेवण बनतंय तर कोणाला उत्सुकता नाही लागणार. माझी उत्सुकता तर शिगेला पोचली आहे कधीपासून. मी वाटच बघतोय कधी माझ्या पुढ्यात ताट येत आहे. तर असे हौशी आहेत का माझ्यासारखे, मला कमेंट करून सांगा. जे जेवण बघितल्या बघितल्या त्यांना असं वाटतं कधी ताट येत आहे माझ्या पुढ्यामध्ये. गुळ ऍड करते त्याच्या लो फ्लेमवर आहे, म्हणजे मिडियम लो फ्लेमवर, आणि ना गुळ ऍड करते. गुळ एकदा थोडा मेल्ट झाला ना की मग आपण ड्रायफ्रुट्स घालूया आणि मग वरून तूप घालूया. आता बघ हळूहळू आहे ना कलर चेंज होईल, थोडं मेल्ट होऊ दे. जास्त आपल्याला पातळ नाही करायचं ना, अशी घट्ट गरगरी तशी पाहिजे ना, त्याच्यामुळे पाणी मी कमी झालं. काय बोलते? मी म्हटलं सासरी कसं होणार माझं एवढ्या जणांचं जेवण. आता आपलं 3 जणांचं जेवण आहे ना, सगळी तयारी मला 2-3 दिवस आधीपासूनच करावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात तरी पण भरपूर वेळ लागतो ना, तयारी करावी लागणार आहे मला. शादी होने के बाद मैं और मम्मी मजा लेंगे तेरा. आता मजा घेण्यासारखं काय आहे? अभी तू सीख रही है ना बेटी. अच्छा, सीख रही हूं इसलिए. मम्मी गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार सर्वांना आणि आपल्या सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मंदिर कसं सजवलंय मी? आज मी सजवलंय. भारी काम आहे मंदिर, मस्त छान पूजा केली. आज तुझ्या आवडीचे सगळे आवडीचं जेवण आहे आज तुझ्या. आज पोट भरून जेव. आवडीचं केलंय ना माझ्या पण आवडीचं. गुळ पण मेल्ट होतोय, थोडासा मध्ये मध्ये बाकी आहे.
तो होईलच एक साइडला. थोडा पिवळट कलर आलाय बघा. हा आलाय ना येलो कलर. त्याने याच्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स ऍड करते. हे काही भाजून वगैरे नाही घेतलेत, अशीच घेतले तरी चालतात. ते शिजतील. कट करून घ्यायचे असे बारीक. बारीक कट करून घेतलेत. वेलची पण त्यातच होती. वेलची पण ऍड केली आणि आता आहे ना एक साइडला खोबरं पण किसून घेतलंय. ते पण ते 2 मिनिटं मिक्स करते आणि त्याच्यानंतर मग तूप ऍड करते याच्यामध्ये. किंवा मग वरून आपण लास्टला तूप ऍड करतो. छान सुकते थोडंसं. मी पाणी ऍड नाही, पाणी नाही, आपल्याला दुधाची खीर करायची ना. तर नंतर आपण जेव्हा आपण सर्व्ह करू ना सगळ्यांना, तेव्हा याच्यामध्ये दूध थोडं थोडं वरून ऍड करायचं. अच्छा असं आहे. दुधाची खीर मम्मीने आज काहीतरी आणलंय मम्मीच्या बॅगेतून. मम्मी काय आणलंयस आज? काय काय आणलेलं आहे गेस्ट? ओळखा बघू. ओळखा. एनी गेसेस? मिठाई. मिठाई. काजू कतरी. रसमलाई. रसमलाई. आता हे बघा, आता मी काय आणले. हे शेवग्याचे शेंगा आहे. गावडी भाज्या. हा, हे शेवग्याचे शेंगा. ओके. कसली भाजी? दारची भाजी. दारची पण नाही. कुरडुई भाजी. कुरडुई बोलली मी. पण कुरडुची भाजी काही आणली आणली. दुसरं काय आणले माहिती? तू बरोबर ओळखलंस ना. मी बरोबर ओळखलं ना. हा डिश आणली आहे रसमलाई. आणि अजून काय आणले पाय बघी इकडे. अजून काय? आज काय सरप्राईज पर सरप्राईज. आज काय आणले ओळखा? तर आज आणलं आहे हे फुल. वाव. हा आर्टिफिशियल. आर्टिफिशियल पण हे फुल आहे. अजून काय? अरे हे पेन्सिल आहे रे. पच्ची पेन्सिल आहे आणि काहीतरी रबर टाईप आहे. पेन आहे. पेन आहे. पेन आहे. ते इथून खोल. मस्त आहे. वाव छान ना. मी बघितलं कुठे पण तू आणलंस. पण हे मला का आवडलं जास्त करून की आमच्या गावी ना आम्ही हे पावसाळ्यामध्ये अशी झाडं लावायची. अच्छा. डेलियाची झाडं वगैरे त्याला ना अशी वेगवेगळ्या कलरची अशा टाईप मध्ये फुलं यायची. मला हे बघून खूप आवडलं. म्हटलं घेऊन जाऊया. हे फुल माझ्या साहित्याच्या इथे गेलेलं आहे. म्हणजे माझं महत्वाचं जे साहित्य आहे जे ब्लॉगिंग माझं आणि ताईचं काम आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त माझं सर्वात जवळचं आणि महत्वाचं काम असतं ते म्हणजे माझं ड्रॉइंग. तिथे मला शांतता भेटते कधी पण बसू देईल करण्यासाठी. तर ते फुल मी तिथे ठेवलेलं आहे पुढे. आता मम्मी रसमलाई घेऊन आली ना. ही बघा छान एक मस्त एकदम. आपण आता देवाच्या पुढे ठेवूया अगोदर. पुऱ्या सगळ्या करून झाल्यात. आता ना फ्राय करून घेते. तेल पण ठेवलंय तापण्यासाठी. आणि मग जेवण सगळं रेडी. मग आपण जेवायला बसूया. मम्मी काय करतेस? आपला ब्लॉग बघते. तर मित्रांनो आपला कालचा ब्लॉग आहे जो आत्ता 2:30 लाईव्ह झालेला आहे. तर नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पहिली सुरुवात केली कारण समजू शकतो ना आपण. कशी झाली मम्मी? मस्त ना. इथे माझं पण ताट तयार आहे. टाकलीची भाजी पण खूप छान झाली. कारण की ना आम्ही गावी जेव्हा बनवायचो ना तेव्हा आमची आई पण कशी उकडून वगैरे उकडायची आणि ते पाणी सगळं हे करून टाकायचे, ओतून टाकायचे. मग ते जे त्याच्यामधलं जे व्हिटामिन वगैरे सगळं काय असतं ना ते निघून जातं ना. आज पायरला बोलली तशी काय करू नको, अशीच घेऊन कट करून कर. मस्त झाली. चव लागते छान. चला जेवण झालंय. सगळ्यांनी जेवले. आता मुगाचं काय काय केलं? डाळ केली इथे. मुगाची डाळ आहे. परत वाटाणा आणि बटाट्याची गरम मसाल्याची भाजी आहे. इकडे टाकल्याची भाजी आहे. हे भात आणि खीर आणि या पुऱ्या. तर सगळ्यांनी जेवायला या. माझ्या आग्रहाचं निमंत्रण आहे. आज गुरु पौर्णिमा आहे. त्याच्या निमित्ताने मी आज एकदम परिपूर्ण असं स्वयंपाक केलाय. मला खूप मजा आली जेवण करताना. आणि मला ना मम्मी माझं हे असं वेज वगैरे जेवण कसं? वेज वगैरे बाहेर मस्त बनवली जेवण.
खूप या मंडळी सर्वांनी जेवायला या आणि आज असं वाटतंय की गुरुपौर्णिमा तर आहेच पण असं वाटतंय की आज गणपती आहेत घरात असा फील येतोय कारण असं जेवण तर आपल्या ओकेजन मध्येच असतं. पायांनी खीर बनवली बघूया खाऊन आपण. अप्रतिम पाय खरंच आपल्याकडे कधीच बनत नाही एवढी अशी पण एवढी छान बनवलीस ना मस्त छान बनवली मला मस्त. गुरुंना नेहमी या ठिकाणी मानलं जातं की ते आपल्याला ज्ञानाने ज्ञान देतात आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला ते मार्गदर्शन करतात म्हणूनच आजचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करतात. सगळे जण अगदी आपल्या गुरूंची मनापासून कृतज्ञता या दिवशी व्यक्त करतात म्हणूनच आजचा दिवस आपण अगदी मनापासून साजरा करतो. प्रत्येकासाठी गुरूंचं स्थान हे वेगवेगळं आहे म्हणजेच की आपण आईला गुरु मानतो आपल्या शिक्षकांना गुरु मानतो किंवा आपल्या आपल्याला म्हणजे जे कोणी आपल्यासाठी थोडासा तरी मोलाचा सल्ला दिला ज्यांनी ते देखील आपल्यासाठी गुरुच आहेत आणि आपल्याला आपल्या मनात ही भावना अखंड असायला पाहिजे की आपल्याला अखंड शिकत राहायचंय. छोट्या छोट्या गोष्टीकडून का होईना आपण आपल्याला ते शिकत राहायचं. आपण कधी प्रवास करतो किंवा कुठे जातो त्या ठिकाणी आपल्याला लहान मूल असू दे किंवा मोठं व्यक्ती असू दे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर त्यावेळेला त्या क्षणी ते पण आपले गुरुच बनतात. तर याचसाठी आज आपण छान असा स्वयंपाक बनवला मम्मीला आवडेल असा भाऊला आवडेल असा सगळ्यांचं मन राखून आपण आजच्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला आजचा स्वयंपाक वगैरे कसा आवडला. भाऊनी आज स्पेशली खूप दिवसानंतर पूजा केली. खूप दिवसानंतर नेहमीच मोस्टली करते पण म्हटलं भाऊ आज तू पण कर तुला पण शिकायला पाहिजे माझ्यानंतर कोण करणार मोठा प्रश्न भाऊ करेलच. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ असा होता. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला खूप सारे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.